डॉक्टर, आई कशी आहे? तुमच्या आईची तब्येत खूपच बिघडली. बॉडी काही रिस्पॉन्डच करत नाही. मी काही मेडिसिन्स लिहून देतो, ते तुम्ही त्यांना रेग्युलरली द्या. त्यामुळे शेवटचे काही दिवस तरी त्यांचे चांगले जातील. कशी आहेस? मी ठीक आहे, तू कसा आहेस? आहे, ठीक आहे. दिवस ढकलतोय. अरे, सुनबाई आणि राहुल आले नाहीत का? खूप बघावसं वाटत होत रे त्यांना. काही पण काय बोलतेस, तुला माहिती आहे ना विद्याला किती काम असतात. तिला ऑफिस कडनं पिकअप करणं आणि इकडं आणणं अंतर खूप लांब पडतंय, ते आम्हाला नाही परवडत. ते डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरने औषधं लिहून दिली, ती मी तुला आणून देईन. मग झालं. डॉक्टरला विचारलंस का मी अजून किती दिवस जगणार आहे? ऐक ना बाळा, मी मेल्यानंतर माझं एक काम करशील का? जिवंत असताना पण त्रास देतेस आणि मेल्यानंतरही दे. हे बघतोयस ना, मी मेल्यानंतर इथे 20 गाद्या आणून टाक. आणि हो, किचन मध्ये एक फ्रीज पण आणून ठेव. जेवण खराब होत रे, जिवंत राहायला तेवढं तरी खायला लागत. म्हणून ऐक ना, मी मेल्यानंतर इथे 10 फॅन आणून ठेव. फॅन आहे ना, बंद पडतो रे सारखा सारखा. काय समजतच नाही बाबा. पुरे एवढंच? एवढा खर्च करून फायदा का? इकडे बघ, अरे मी या आश्रमात 15 वर्ष काढली, मला सवय आहे रे या सगळ्याची. मला माझी चिंता नाहीये रे, पण मला तुझी काळजी वाटते. मला सवय आहे रे सगळ्या खराब वस्तूंची, पण तुला या खराब वस्तूंची सवय नाही आहे ना. जेव्हा तुझा मुलगा तुला इथे ठेवेल ना, त्यावेळी मी नसेल रे तुझी काळजी घ्यायला, त्यामुळे तुझी चिंता वाटते. Thank you.